छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस कळंबमध्ये अतिशय मोठ्या आनंदात साजरा केला जातो. कळंबमध्ये गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची जोरदारपणे तयारी सुरू आहे. याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणावर ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांना आवाहन करण्यात आलं आहे की हायकोर्टाच्या निर्देशानुसार जे काही नियम साहित्या नियमांना पाळून आपण शिवजयंती साजरी करावी, कुठल्याही पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला गालबूट लागणार नाही अशा सूचना यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या. याला येथील सर्व समित्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत कळंबची शिवजयंती आदर्शवत राहील, पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही अशा पद्धतीनं शिवजयंती नेहमीप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरी करण्याचं यावेळी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या बोलण्यातून दिसून आलं. कलाबाजाप्रमाणे कळंब शहरामध्ये शिवजयंती उत्सव 2018 हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये कळंब पोलीस ठाण्यातर्फे शिवजयंती उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई तसेच सर्वोच्च न्यायालयाने जे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे मंडळांची बैठक घेऊन मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण शिवजयंती साजरी करावी, पारंपरिक वाद्याचा उपयोग करावा आणि जास्तीत जास्त समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम घेऊन या शिवजयंती उत्साह साजरी करावी असं आव्हान पोलीस स्टेशन कळंब तथा उस्मानाबाद पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे. कळंब शहरातील शिवजयंती उत्सव मंडळे आणि शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या सदस्यांना बैठकीकरता बोलवलं होतं. ती बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सदरचा उत्सव सर्वांनी एकत्रितपणे कळंब शहराच्या इतिहासात जसे शांततेत झालं असाच यावर्षी देखील उत्साह शांततेत पार पडण्याचं आवाहन सर्वांना आज करण्यात आलं. कळंब शहरामध्ये शिवजयंती उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरा केला जातो. तर सर्व शिवभक्तांना माझं एक आव्हान असं असेल पोलीस दलामार्फत की आपण जो येणारा उत्सव आहे तो अतिशय शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पाडावा. ते पाडताना काही काळजी आपण घेणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषण याबाबतचे जे नियम आहेत ते आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आजकाल शासनाने तसेच सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार अतिशय कडक असे ध्वनी प्रदूषणामध्ये नियम केलेले आहेत. तरी सगळ्यांनी हे नियम पाळावेत. तसेच पोलीस प्रशासनामार्फत वेळोवेळी ज्या सूचना देण्यात येत आहेत त्या आपण पाळून पोलीस दलाला सहकार्य करावे असे मी आपल्याला आवाहन करतो. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. कळंबमध्ये आगळा वेगळा हा शिवजन्म महोत्सव दरवर्षीप्रमाणे होतोय. याही वर्षी या शिवजन्म महोत्सवाला प्रचंड अशी गर्दी इथं उपस्थित राहणार आहे. आजपासूनच प्रबोधनात्मक सांस्कृतिक वक्तृत्व स्पर्धा क्रीडा क्षेत्रातले विविध कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत. गेली 8-10 दिवस या यंत्रणेमध्ये सर्व मंडळं हे खचून कामाला लागलेले आहेत. तरी आमच्या कळंबमधल्या या जयंतीमधून काहीतरी एक प्रबोधनात्मक परिवर्तनात्मक घेण्यासारखं यावर्षी भेटणार आहे. एक जगामध्ये शिवाजी महाराजांवर सगळ्यात मोठी रांगोळी इथंच कळंबमध्ये काढली जाणार आहे. काही व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. इथून पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला 11,000 शिवचरित्राचं वाटप या कळंब नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे. विविध मंडळाच्या वतीनं महामानवांची पुस्तकं इथं दिली जाणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती की या शिवजन्म महोत्सवाला कळंबमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं. जय शिवराय जय जिजाऊ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगच्च्या कार्यक्रमांनी कळंबची शिवजयंती महाराष्ट्रात गाजणारच आहे. आज तागायत मी आपण पाहिलेलंच आहे की श्रीमंत योगी युवा मंच तसेच कळंबच्या इतर सर्व मंडळांनी कळंबचं नाव महाराष्ट्रात तसेच देशादेशात शिवजयंतीच्या नावानं घुमत केलेलं आहे. ते सगळ्यांना जाणताच आहात तुम्ही. याही वर्षी कळंब पोलीस स्टेशन प्रशासनाच्या वतीनं सर्वांनी इथं मार्गदर्शन तसेच आढावा बैठक सर्वांना माहिती पुरवणे, माहिती घेणे, कुणाचे प्रोग्राम काय आहेत, व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था कशी नांदेल कळंब शहरामध्ये, शांततेत सगळे कार्यक्रम कसे पार पडतील या संदर्भात कळंब पोलीस स्टेशनच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे. त्या बैठकीमध्ये आज सर्वांना सांगितलेलं आहे, छानपैकी माहिती दिलेली आहे त्यांनी. शिवाय प्रतिष्ठानतर्फे ह्यावेळेस विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावं. नमस्कार. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती कळंब मार्फत सर्व शिवभक्तांना आवाहन आहे की 19 फेब्रुवारी रोजी कळंब येथे भव्य दिव्य अशा प्रकारे शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त
तरी सर्वांना माझे आवाहन आहे की आपण सर्वांनी सर्व शहराच्या आसपासतील खेडे भागातील सर्वांना आवाहन आहे की त्यांनी त्या दिवशी उपस्थित राहावे. कळमची शिवजयंती हा नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय कुतूहलाचा विषय राहिलेला आहे आणि नाही म्हणलं तरी 19 फेब्रुवारीसाठी तरी किमान कळंब हे महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं प्रेक्षणीय स्थळ होऊन जातं आणि आजकाल शिवजयंतीला उस्मानाबाद जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा कळंबचं हे रम्य ठिकाण बघण्यासाठी 19 फेब्रुवारीला लोक आवर्जून येत आहेत आणि खरं तर त्याच दिवशी बऱ्याच गोष्टीचा उलगडा होतो की नेमका कळंब आणि शिवजयंती हा संबंध नेमका काय आहे, कसा आहे आणि किती आहे. कळंबची शिवजयंती हा एक सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा म्हणून या जिल्ह्यात साजरा होतो.